कॉस्मॉस दरोडा प्रकरणी भिवंडी आणि औरंगाबाद इथून चतुर्शृंगी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या व्यतिरिक्त 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या आरोपींनी बनावट डेबिट कार्डद्वारे कोल्हापूर येथील विविध ATM केंद्रातनं 89,47,500 रुपये काढल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. न्यायालयाने दोघा अटक आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. फहीम अझीम खान अशी कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी सुभाष गोखले यांनी फिर्याद दिली आहे. कॉस्मॉस बँकेवर सायबर हल्ला करून तब्बल 94,42,00,000 रुपये लुटून नेले होते. ही घटना 11 ते 13 ऑगस्ट दरम्यान झाली होती. यातील 2,50,000 रुपयांची रक्कम भारतातील विविध ATM केंद्रातनं काढण्यात आली आहे. यात 313 बनावट डेबिट कार्डच्या माध्यमातून 2,800 व्यवहार करण्यात आले आहेत, तर 12,000 व्यवहार व्हिसा कार्डद्वारे झाले असून त्यातून 78 कोटी आणि स्विफ्ट व्यवहारातून 13,92,00,000 रुपये बँकेतून गेले आहेत. मुंबई इंदूर कोल्हापूर या ठिकाणच्या CCTV फुटेजवरून आरोपींची छायाचित्रे तयार करण्यात आली आहेत. मोबाईलची माहिती आणि आरोपींच्या फोटोंवरनं ते भिवंडी औरंगाबाद हैदराबाद गोवा आणि विरार येथील असल्याचं स्पष्ट झालंय.